गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नंबर वर्ड्स या चॅप्टर मध्ये प्रॉब्लेम सेट 6 बघणार स्टँडर्ड 5 मध्ये आपल्याला काही नंबर्स दिलेले आहेत। या नंबर्स मध्ये आपल्याला ग्रेटर नंबर आणि स्मॉलर नंबर कोणते आहेत ते बघायचे आणि त्याप्रमाणे आपल्याला लिहायचे आहे। सिंबॉल दिलेले की राइट अ प्रॉपर सिंबॉल लेस दॅन ग्रेटर दॅन एंड इक्वल इन द बॉक्स। या सिंबॉलचा यूज करायचा आणि या बॉक्स मध्ये लिहायचा की ग्रेटर कोणता नंबर आहे आणि स्मॉलर कोणता नंबर आहे। बघा की हा जो साइन आहे हा साइन आहे, या साइन मध्ये बघा की ज्या नंबर कडे हा जर एक टोक जर असेल की सपोज 5 अँड 8, तर 5 लेस दॅन 8 इज 5 इज स्मॉलर नंबर दॅन 8, 8 इज ग्रेटर दॅन 5। आता 5 स्मॉल आहे 8 ग्रेटर आहे म्हणून 5 स्मॉल असल्यामुळे याच्याकडे एक टोक ठेवायचा आणि जो ग्रेटर नंबर आहे त्याच्याकडे हे दोन टोक ठेवायची असा सिंबॉल। लक्षात आले? आता चला याप्रमाणे आपण या सिंबॉलचा यूज या ठिकाणी करणार आहोत। बघा या ठिकाणी 4 डिजिट नंबर आहे, हा 5 डिजिट नंबर आहे। इथे तुम्हाला काहीही कंपेअर करायची गरज नाही, नंबर बघायची गरज नाही। आता इथे 4 डिजिट आणि इथे 5 डिजिट, ऑफकोर्स की 5 डिजिट नंबर हा ग्रेटर असणारच, नाही का? कंपेअर करायचं झालं तर बघा इथे 5 आहे, इथे 5 आहे, सेम आहे, 10 पण सेम आहे, 100 पण सेम आहे, 1000 पण सेम आहे। इथे मात्र 10,000 नाही आहे, इथे मात्र 10,000 आहे। म्हणजे याचा अर्थ असं की हा नंबर ग्रेटर आहे। मग या नंबर ग्रेटर आहे हे जर आपल्याला दाखवायचं जर असेल तर आपल्याला या सिंबॉलचा यूज करून कसं दाखवायचं आता सांगेल। म्हणजे हा ग्रेटर नंबर आहे म्हणून याच्याकडे दोन टोक ठेवायची याप्रमाणे, म्हणजे हा ग्रेटर नंबर आहे या आणि 15,705 इज ग्रेटर दॅन 5,705। ओके, नेक्स्ट नंबर बघा। नेक्स्ट नंबर इथे पण 7 डिजिट आहे, इथे पण 7 डिजिट आहे। आता 7 सेम सेम डिजिट आहे तरी पण यातला कुठला तरी नंबर ग्रेटर आहे, कुठला तरी नंबर स्मॉलर आहे। मग कंपेअर करताना मी आता सांगितलं की बघा युनिट प्लेस कंपेअर करा, सेम आहे, टेन्स सेम आहे, 100 सेम आहे आणि 1000 सेम नाही आहे। हा ग्रेटर आहे, हा स्मॉल आहे। 10,000 हा ग्रेटर आहे, हा स्मॉल आहे। इथे बघा की युनिट 10,000 युनिट 10,000 लॅक 10 लॅक मात्र आपल्याला कंपेअर करायचं। आता लॅक कंपेअर केल्यानंतर या ठिकाणी 22 लॅक आहेत, या ठिकाणी 12 लॅक आहेत। यावर आपल्याला असं कळतं की 22 लॅक इज ग्रेटर दॅन 12, म्हणजेच हा नंबर ग्रेटर आहे। ओके, त्यानंतर या नंबर मध्ये बघा या ठिकाणी युनिट 10,100 युनिट 10,100 इक्वल आहे, त्यानंतर 1000 प्लेस पण इक्वल आहे, पण 10,000 जो प्लेस आहे ते नाही नाही, इथे 3 आहे। मग हा स्मॉल आहे,
हा ग्रेटर आहे पण त्याच्यानंतर पुन्हा नंबर आहे बघा की इथे 3 आहे आणि इथे 2 आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी हा जो डिजिट आहे हा लॅक डिजिट आहे हा पण लॅक आहे मग या ठिकाणी 3 ग्रेटर आहे 2 पेक्षा म्हणजे हा नंबर ग्रेटर येणार म्हणजे 3,45,000 2,95,000 लक्षात आलं त्यानंतर या ठिकाणी बघा हा नंबर कसा आहे या ठिकाणी युनिट सेम टेन्स सेम 100 सेम 1000 सेम 10,000 सेम म्हणजेच हे दोनही नंबर इक्वल आहे याप्रमाणे तुम्हाला कुठलाही नंबर समजा कितीही डिजिट दिला तर याप्रमाणे युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड 10,000 कम्पेअर करायचे आणि त्यावरून डिसाईड करायचं की ग्रेटर कोण आणि स्मॉलर कोण पण डिजिट जर सेम असतील तर पण याप्रमाणे जर असेल की 4 digit, 5 digit, 5 digit, 6 digit तर तुम्हाला सहज कम्पेअर करता येईल की ज्या नंबरमध्ये जास्त डिजिट आहे तो नंबर हा ग्रेटर असतोच ठीक आहे याप्रमाणे हा प्रॉब्लेम सेट 6 तुम्हाला सॉल्व करायचा आहे हे वर्ड्स एक्झाम्पल असतील त्यामध्ये सुद्धा आपल्याला असंच कम्पेअर करायचं आहे ठीक आहे